नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। हिजाबच्या निमित्तानं कर्नाटकात सुरू झालेला वाद महाराष्ट्रात आणला जातो आहे। महाराष्ट्रातल्या बीड मध्ये हिजाब आधी किताब नंतर असं सांगणारा बॅनर लागलाय। बीड मधल्या महत्त्वाच्या चौकातच हा बॅनर लावून संदेश दिला गेलाय की हिजाबचं पालन केलं गेलं पाहिजे। स्वाभाविकरित्या या माध्यमातून मुस्लिम महिलांनी काय घालावं, कशा पद्धतीचा पेहराव बाळगावा याबाबत स्पष्टपणे आदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे। हे पुरोगामी महाराष्ट्रात होत आहे, हे विशेष आहे। दुसऱ्या बाजूला मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये तसंच मराठवाड्यातल्या काही शहरांमध्ये आणि दूरवरच्या सोलापूरपर्यंत हिजाबच्याच निमित्तानं विविध प्रकारची आंदोलनं होताना दिसत आहेत। मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं बुरखा हिजाब घालून रस्त्यावर उतरत आहेत आणि हिजाब घालण्याचा त्यांचा आग्रह कायम आहे, त्यांचा तो अधिकार आहे। तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न करू नये असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। विशेष म्हणजे हे सगळं महाराष्ट्रात घडतंय आणि महाराष्ट्रात हिजाबच्या बद्दल कुठल्याही प्रकारे कुठलीही कायदेशीर कारवाई झालेली नाही। हिजाबच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारनं न काही कुठल्याही प्रकारे निर्णय घेतलेत, न महाराष्ट्रातल्या कोणत्याही संघटनेनं हिजाबच्या विरोधात वक्तव्य केलंय। त्यामुळे जे कर्नाटकात घडतंय त्याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कोण आणि का करतंय, याच्याच जोडीला जे कर्नाटकात सुरू आहे त्याला राजकीय फोडणी देण्याचा प्रयत्न कोण आणि का करताय। हिजाबचा संपूर्ण वाद हा मुळात शिक्षण संस्थेतल्या गणवेशाच्या शिस्तीशी सुद्धा जोडला गेलेला आहे। शिक्षण संस्थेतल्या गणवेशाची सक्ती पालन करणार नाही असं म्हणून सुरू झालेला हा वाद आता हिजाब विरुद्ध भगवा इथपर्यंत जाऊन पोहोचलाय। मुळात या संपूर्ण वादाच्या तळापर्यंत गेल्याच्या नंतर एका संस्थेची शिस्त न पाळण्याचा हट्ट जास्त दिसतो आणि त्या हट्टाच्या आड हिजाब थोपवण्याचा प्रयत्नही दिसतो आहे। त्याच निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा, प्रश्न आहे हिजाबचा हट्टाग्रह का। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत हिजाबचे समर्थक शेख अमर आहेत, बीडहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनवर राजन आहेत, इस्लामचे अभ्यासक आहेत, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी पदाधिकारी आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता अली दारुवाला आहेत। काँग्रेसकडून डॉक्टर राजू वाघमारे आहेत। आपल्या सोबत कर्नाटकातून घटनास्थळाच्या बद्दलची आणि कर्नाटकातल्या घडामोडींची नीट तपशीलवार माहिती पोहोचावी याच्यासाठी प्रवीण सल्डाना हे पत्रकार जोडले गेलेले आहेत आणि कायदे तज्ञ या नात्यानं ऍडव्होकेट चिन्मय भोसले आपल्या सोबत जोडले गेलेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत। या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे। आत्ताच्या घडीला तुम्ही सगळेच जण ज्या पद्धतीची दृश्य समोर येत आहेत आणि त्याच्या जोडीला समाज माध्यमातून जो नरेटिव्ह अर्थात विचारधारेच्या माध्यमातून दिला जाणारा प्रचार कदाचित स्वीकारत असाल किंवा त्याबद्दल चर्चा करत असाल, हे सगळं घडत असताना नक्की घटना कशी सुरू झाली आहे आणि कुठवर जाऊन पोहोचली आहे याबाबतचा तपशीलही आपल्याकडे असायला हवा। या हेतून सांगू इच्छितो की उडुपीच्या मुलींचं पीयू कॉलेज म्हणून परिचित असलेल्या कॉलेजच्या विकास परिषदेनं, ज्याला अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट काउन्सिल असा इंग्रजीतला शब्द वापरला गेलेला आहे, त्या विकास परिषदेनं पीयू कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींचा गणवेश काय असावा या संदर्भात नियम केले। त्याला 31 डिसेंबर 2021 सगळ्यात पहिल्यांदी काही मुस्लिम विद्यार्थिनींनी आव्हान दिलं। त्यांची तक्रार अशी होती की हिजाब घालून त्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात कॉलेजमध्ये आल्याच्या बद्दल वर्गात बसू दिलं जात नाहीये। यानंतर रघुपती भट यांनी
गणवेश पालन करा अशा प्रकारचा डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात विकास परिषदेचे अध्यक्ष या नात्यानं विद्यार्थ्यांना आदेश दिला, तशा प्रकारचा त्यांच्याकडे अधिकार हे त्या डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष या नात्यानं आहे. आता रघुपती भट हे योगायोगानं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा आहेत. रघुपती भट यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर हा वाद अधिक चिघळला, कारण काहीही झालं तरी गणवेशाचं पालन करणार नाहीच असा आग्रह करून कर्नाटकातल्या त्या मुलींनी आपली याचिका न्यायालयात दाखल केली आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा आपला तक्रार अर्ज पाठवून दिला. आणि इतकंच नाही तर वर्गात येणं सुद्धा बंद करून टाकलं. येऊ तर हिजाब घालून येऊ, नाहीतर हिजाब शिवाय वर्गात येणार नाही असा त्यांचा आग्रह कायम राहिला. याचा एक परिणाम कुंदापूर या आणखीन एका गावामध्ये दिसला. ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून अर्थात महाविद्यालयाच्या विकास परिषदेच्या माध्यमातून शाळेचा महाविद्यालयाचा गणवेश काय असावा याचे निर्णय घेतले गेले, त्याचं पालन इतर ठिकाणी होतानाही दिसायला लागलं आणि मग या संपूर्ण वादाची ठिणगी पडून त्या ठिणगीचा वणवा पेटायला लागला. ज्या पद्धतीनं मुलींनी हिजाबचा आग्रह धरला, त्या आग्रहाचा विरोध करण्याच्या साठी काही मुलांनी गळ्यामध्ये भगवे पट्टे घालून आंदोलन केलं. हे काळ्या कपड्यातल्या मुली आणि भगव्या पट्ट्यातली मुलं यांच्यात संघर्षाची दृश्य आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकाधिक पोहोचलेली आहेत आणि त्यातून हा सगळा वाद मुळात हिजाब विरुद्ध भगवा आहे असं सांगण्याचा काही जण प्रयत्न करतायत. हा मुळात वाद हिजाब विरुद्ध भगव्याचा नाही, हा मुळात वाद गणवेशच पालन करणार नाही, गणवेशाच्या नियमांना बाजूला खास आमच्यासाठी ठेवा या आग्रहाचा आहे. चर्चेला आपण त्यानिमित्तानं सुरुवात करतोय. दरम्यान काही तपशील आणखीनही समोर आलेले आहेत. कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं हे सगळं प्रकरण आणखी मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलेलं आहे. ज्या मुलीनं भगवे पट्टे गळ्यात घातलेल्या मुलांना आव्हान दिलं, त्यांना एमआयएमच्या पक्षाकडून, त्या मुलीला एमआयएमच्या पक्षाकडून 5 लाख रुपयाचं इनाम घोषित झालंय. इतरही अनेक शिक्षण संस्थांमध्ये हिजाब न घालणाऱ्यांना प्रवेश नाकारला जातोय कर्नाटकात. आणि तूर्तास 3 दिवसांच्यासाठीची शाळा महाविद्यालयांची बंदी आजपासून लागू झालेली आहे. हे सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचवणं यासाठी गरजेचं होतं, कारण चर्चेमध्ये बऱ्याचदा हा काय म्हणाला तो काय म्हणाला इथपर्यंतच गोष्टी राहतात. घटनेचा पूर्ण नीट इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक अत्यंत जबाबदार माध्यम या नात्यानं आमच्यावर असलेली जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. चर्चेसाठी आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे जातोय. आता मुद्दा आहे तो कर्नाटकातल्या वादाला महाराष्ट्रात आणण्याचा. या निमित्तानं आपल्या सोबत शेख अमर हे हिजाब समर्थक आहेत. शेख अमर यांना माझा पहिला प्रश्न आहे. शेखजी, माझा आवाज आधी आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय का आणि तुम्ही बोलण्याच्या साठी नीट संपर्कांना आमच्यापर्यंत जोडले गेलेले आहात का? जी शेख अमर, आपण बीड मधून जोडले गेलेले आहात. बीड मध्ये बॅनर लावलं, त्या बॅनरचं समर्थन आपण करता का? त्याच्यावर आधी लिहिलंय, त्याच्यावर असं लिहिलंय की हिजाब पहले किताब बाद में. त्या बॅनरचं मी माझ्या पार्टीच्या वतीने समर्थन करतो, समर्थन माझ्या पार्टी. जी आपण सलग बोलायचंय शेख अमर, कारण आपण बोलता बोलता मध्येच आपला आवाज ये जा करतोय. तपशीलवार आपलं म्हणणं मांडा. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो हिजाब म्हणजे काय. नाही, आपण हिजाब म्हणजे काय त्याची चर्चा इस्लामच्या अभ्यासकांकडून करू. तुम्ही तुमची भूमिका मांडा. हा बॅनर तुम्ही का लावला, महाराष्ट्रात का लावला, बीड मध्ये का लावला आणि त्याच्यावर असं का लिहिलं हिजाब पहले किताब बाद में. आपल्याकडे जो बुरखा वापरला जातो त्यालाच पर्यायी शब्द म्हणून हिजाब हा शब्दही वापरला जातो, पण त्यामध्ये थोडासा फरक आहे. हिजाब हा फरक हिजाब फक्त डोक्यावर घातल्यासाठी. आपण जसा साप बांधतो तर आवाज येतोय आपल्याला? बिलकुल येतोय शेख अमर. आपण न थांबता न अडखळता सलग बोला. पहले हिजाब फिर किताब असं आपण म्हणणारं बॅनर का लावलं?
हिजाब मध्ये आमच्या धर्मातच आहे, आमच्या समाजातील मुलगी नंतर काय ते आधीपासून मुस्लिम धर्मामध्ये गुरखा आणि नकाब पहिले नकाब नंतर हे असतो, तर त्याच्यामुळे आम्ही आम्ही जे बीड शहरामध्ये बॅनर लावले त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे. पहिले हिजाब बाद में किताब, म्हणजे हिजाब घातल्यानंतर आम्ही किताब पाडण्यासाठी मुलीला पाठवू शकतो. ठीक आहे, तुम्ही एका गोष्टीची स्पष्टता केलेली आहे. शेख अमर थोडं पुढे येऊन बसा, तुम्ही खूप मागे गेलायत, तुम्ही नीट दिसत नाही आहात. तुमच्याच समर्थकांना तुम्ही दिसला नाहीत तर तुम्ही नेता म्हणून कसे प्रसिद्ध व्हाल? शेख अमर, आपण असं म्हणालात की जर समजा तुम्ही तुमच्या मुलीला पुस्तक देणार असाल, म्हणजे अभ्यास करायलाची संधी देणार असाल, तर त्याआधी तिनं हिजाब घातला पाहिजे. हिजाब घातला नाही तर तिला तुम्ही अभ्यासाची संधी देणार नाही. आपलं म्हणणं बरोबर आहे ना? म्हणजे मी कुठे चुकत नाहीये ना तुम्ही जे म्हणालात ते समजून घेण्यामध्ये. बोला शेख अमर. पहिले हिजाब बाद में किताब हिला आम्ही समर्थन करतो. ठीक आहे, पहिले मुलीने हिजाब घालून कॉलेजला शाळेला गेली तरच ते शिकणार ना साहेब पुढे. अच्छा, म्हणजे तुम्ही हिजाब घातल्याशिवाय मुलींना शिकू देणार नाही हे निश्चित केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून तो विषय तुम्ही सांगितलात पण याचं उत्तर नाही मिळालं. माफ करा, इतर सर्व मान्यवरांना थोडी आज वाट पाहावी लागतेय, कारण हा विषय मुळात महाराष्ट्रात जो सुरू झाला तो बीड मधून सुरू झालेला आहे. मालेगाव मध्ये वेगळं प्रकरण घडलं पण बीड मध्ये सर्व सर्व बॅनरच लावून टाकला गेला की हिजाब घाला मग अभ्यास करा. मुलींना अभ्यास करायचा अधिकार हा हिजाब घातल्यावरच मिळतो असं याच्यातून सुचवलं गेलं, ज्याचं समर्थन अमर करतायत. शेख अमर, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की आपण हे बॅनर बीड मध्ये का लावलं? हा विषय तर महाराष्ट्रात कुठंच नाहीये. हा मुद्दा म्हणून विषय जन्माला घालताय का तुम्ही महाराष्ट्रात? नाही नाही साहेब, यात फक्त आम्ही मी एमआयएमचा आहे म्हणून म्हणत नाही, याच्यामध्ये राष्ट्रवादीचे मुस्लिम समाजाचे युवा नेते असो, लिडरशिप असो, आम्ही सगळे एकत्र येऊन हा प्रोग्राम राबविलेला आहे बीड मध्ये. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सगळ्या मुसलमानांनी बीड मध्ये एकत्र येऊन हे बॅनर लावलेले आहे, बरोबर आहे का हे शेख अमर? भाजपचे मुस्लिम समाजाचे नेते असतील. बर, अगदी अगदी, मी म्हणालोच पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सगळ्या मुसलमानांनी बीड मधल्या एकत्र येऊन हे बॅनर लावलेले आहे. पटकन, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे त्यानिमित्तानं मला चर्चेला पुढे न्यायचं आहे. अनवर राजन आपल्या सोबत आहेत. अनवरजी, आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. माझा आवाज येतो आपल्याला? पोहोचतोय, आवाज पोहोचतोय. जी राजन साहेब, हा जो मुद्दा महाराष्ट्रात सुरू झालाय ना त्याची चर्चा आधी करणं गरजेचं आहे. कर्नाटकातला वाद त्यानिमित्तानं महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिजाबच्या समर्थनात मोर्चे निघायला लागले. हिजाबच्या बद्दल महाराष्ट्रातल्या कायदेमंडळात ना सरकारमध्ये एका अक्षराची चर्चा नाही, पण इथल्या नेत्यांना अचानक दुःख वाटायला लागलं. काही जण म्हणायला लागले भारताचा पाकिस्तान करायची ही वेळ आहे, अशा प्रकारची सुरुवात आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्याकडून अनवर राजन, मला या गोष्टीचा ची स्पष्टता हवी आहे की जे कर्नाटकात घडतंय ते महाराष्ट्रात त्याचा संदर्भ घेऊन अभिव्यक्त होण्याची गरज आहे का? एक तर मुळामध्ये हा मुद्दा कर्नाटक पुरता मर्यादित नाही. हिजाब घालणाऱ्या मुलींना कॉलेजमध्ये येऊ न देणं ही भूमिका चुकीची आणि केवळ एका राज्यापुरती नाही तर संविधानाशी त्याचा संबंध पोचतोय. तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय कम किंवा देशभर याची जर सांगोपांग चर्चा अर्थात विवेकाने झाली तर त्याची तशी गरज आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये अजून एक जुन्या गोष्टीची मी आठवण करून देऊ इच्छितो, म्हणजे कंपल्शन कसं असतं, हिजाबचं कंपल्शन चुकीचं आणि हिजाबला घालायला बंदी घालणं हे देखील इतकं चुकीचं आहे. तर काही वर्षापूर्वी या दोन्ही ठिकाणी म्हणजे कर्नाटकमधल्या बिजापूर या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये जळगाव या शहरामध्ये त्या काळामध्ये जवळपास 1980 साली सिनेमा बंदीचा फतवा जमातवाल्यांनी काढला होता की सिनेमा बघू नये. इराणच्या क्रांतीनंतर प्रेरणा घेतलेले काही जमातवादी होते आणि त्या दोन्ही ठिकाणी त्यांनी तसा फतवा काढला होता आणि त्यावेळी स्त्रियांनी भूमिका घेतली होती की सिनेमा पाहायचे की नाही ते आम्ही ठरवू आणि रस्त्यावरती शांतपणे येऊन थिएटरकडे गेले आणि सिनेमा पाहिलं हा त्यांचा आंदोलनाचा भाग होता, जळगाव मध्ये देखील आणि बिजापूर मध्ये देखील. बिलकुल, आज या मुली ऐकतायत आणि सांगतायत की हिजाब घालण्या हा आमचा अधिकार आहे. या दोन्ही मध्ये कदाचित काही लोकांना द्वंद्व दिसत असेल
पण मला स्वतःला असं वाटतं की हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. हिजाबची जबरदस्ती जितकी चुकीची आहे तशीच किंवा सिनेमाच्याही बाबतीत, विशेषतः ड्रेस कोड आपण जर त्याचा विचार करत असू तर ती पण चर्चा व्यवस्थित केली पाहिजे. ठीक आहे. अजून एक ड्रेस घालून पॅन्ट शर्ट कोट बूट वगैरे सगळं घालून मुलं कॉलेजमध्ये येतात हा आपला काही भारतीय पोशाख नाही आहे पारंपरिक. आणि दुसऱ्या बाजूला मुलींनी काय घालायचं हा केवळ हिजाब पुरता नाही आहे तर जीनवर ब्लेड ब्लेड मारायचे प्रकार देखील या कर्नाटकामध्येच घडलेले आहेत. तेव्हा मुलींच्या कपड्याची चिंता आम्हा मुलांना फारच जास्त होऊ लागलेली आहे. प्रश्न मुलं काय भूमिका घेतात त्याच्यापेक्षा कॉलेजाचं नियामक मंडळ जे तुम्ही ते पीयू म्हणून काही सांगत होता डीयू, तर ती त्यांनी जी भूमिका घेतलेली ती अतिशय घातक भूमिका आहे. आणि अशा भूमिका घेणं म्हणजे एका अर्थाने जे देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये तेल ओतणं आहे. अनवर राजनजी, फार 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 चांगलं झालं आपण थेटच या मुद्द्याला स्पर्श केलात आणि आपण अगदी थेट असं म्हणालेला आहात की पीयू कॉलेजच्या विकास परिषदेनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं आपण म्हणालात. मी आपल्याला दोन तीन छोटी छोटी उदाहरणं देतो. अशाच प्रकारचे वाद केरळामध्ये झाले. केरळामध्ये अशाच प्रकारच्या वादांना न्यायालयात नेण्यात आलं आणि न्यायालयानं सांगितलं की या प्रकारे निर्णय घेण्याचा नियम ठरवण्याचा अधिकार हा त्या त्या शिक्षण संस्थांचा आहे. मग कर्नाटकात भाजपचं सरकार आहे, तिथं आंदोलन होतं, केरळात का नाही हो आंदोलन होत? केरळात का हिजाबच्या विरोधात कोणी बोलत नाही? नाही, प्रश्न तुम्ही लक्षात घ्या की कॉलेजचा अधिकार आहे. कॉलेजचा अधिकार ड्रेस कोड कुठपर्यंत करायचा अधिकार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कपडे घालावे, या ड्रेस कोडच्या विषयातून आपण कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे. पुण्यासारख्या शहरामध्ये हुजूर पागासारखी शाळा आहे, सातवी नंतर तिथे साडी नेसणं कंपल्सरी होतं एकेकाळी. कालानुरूप आपण त्याच्यामध्ये बदल करतो. शाळेमध्ये गणवेश असतो पण कॉलेजमध्ये गणवेश असायची कधी आपल्याकडे परंपरा नाही आहे. आणि त्याच्यामध्ये बाकी सगळे गणवेशाचे मुद्दे बाजूला राहतात आणि त्याच्यामध्ये हिजाब किंवा जीन पॅन्ट विशेषतः मुलींची या मुद्द्यावरती सगळा गदारोळ मारला जातो. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायची गरज आहे. आपण आधुनिक शिक्षण मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी विज्ञानावर आधारित शिक्षणाची चर्चा करत असताना या मागच्या मुद्द्याकडे लोकांना ढवळून काढायचं आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या जो काही असेल रंग तो जर निघत असेल तर तो अधिक कडक करायचा प्रयत्न आहे. अनवर राजनजी, आपला मुद्दा पोहोचला. आपण या गोष्टीला अधोरेखित करता आहात की गणवेशाचे नियम महाविद्यालयांनी बनवण्याची गरज नाही आणि अशा प्रकारचे नियम बनवू नयेत. मला पटकन एकदा कायदेशीर या निमित्तानं सल्ला घ्यायचा आहे. इतरही मंडळी आपल्याकडे आहेत, त्या सगळ्यांकडेच आपण टप्प्याटप्प्यानं जाणार आहोत. चिन्मय भोसले, समजा एखादी शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेत कशा पद्धतीचं वर्तन असावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा? निश्चितच कुठल्याही शिक्षण संस्थेत कुठल्या प्रकारचा युनिफॉर्म घालावा तो त्या संस्थेचा अधिकार असतो. हा विषय जो पूर्ण चालू झाला आहे तो कर्नाटकामधन आहे आणि कर्नाटका एज्युकेशन ऍक्ट अशी कर्नाटकामध्ये आहे ज्याच्यात प्रत्येक डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि प्रत्येक संस्थेला आपापल्या डेव्हलपमेंट काउन्सिल थ्रू आपला युनिफॉर्म ठरवायचा नियम बनवण्याचा अधिकार दिला गेला. त्यामुळं तुमचा जो प्रश्न होता की युनिफॉर्म कुणी ठरवावा, तर आणि तो अधिकार कुणाला आहे का, तर तो आहे, कर्नाटका एज्युकेशन ऍक्ट मध्ये आहे. परंतु त्यात एक दुसरी गोष्ट सुद्धा आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. आत्ता कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा यात विषय चाललाय हे जर बाजूला ठेवला आणि फक्त मी कायदे तज्ज्ञ म्हणून जर बोलायचं असेल तर तुम्ही हे एक जाणून पण घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनीच की कुठलाही युनिफॉर्म बघताना किंवा कुठल्याही प्रकारचा नियम बनवताना भारतातला जो जे फंडामेंटल राईट्स आपण ज्याला म्हणतो, मूलभूत अधिकार ज्याला म्हणतो, ते आपण त्याचं संगोपन करूनच नियम बनवावे लागतात. कुठल्याही अथॉरिटीला कितीही अधिकार असतील नियम बनवायचे तरी प्रत्येक नियम हा मूलभूत अधिकारांना संगोपन करून त्यांना प्रोटेक्ट करूनच बनवावा लागतो. त्यामुळे एखाद्या सिख जातीच्या माणसाला सांगायचं की युनिफॉर्मचा भाग आहे, तुम्ही तुमचं टर्बन ज्याला ते म्हणतात, हेडगिअर ज्याला म्हणतात, ते घालू शकत नाही, तर ते साहजिकच आहे की न्यायालयात चॅलेंज करायचा प्रयत्न होणार. कारण दॅट इज कायद्याच्या भाषेत सांगितलं तर इट इज ट्रबलिंग द फंडामेंटल राईट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रिलीजन. त्यामुळे हाच एक भाग. पण ऍडव्होकेट चिन्मय भोसले,
आणखीन एक संदर्भ देतो. निश्चितच तुम्ही जे सांगता आहात त्यातला भाग हाही महत्वाचा आहे की व्यक्तीचं धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करूनच नियम आणि कायदे तयार झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचाच संदर्भ घेत पुढचा माझा प्रश्न असा आहे की माझ्या घरात कशा पद्धतीनं वर्तन झालं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार स्वाभाविक मला असला पाहिजे, आणि मला माझं स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याच्यासाठीचे नियम बनवण्याचा अधिकार असला पाहिजे. चूक की बरोबर? बरोबर. मी जसं म्हणलं तसं की मी सुरुवातच त्यांनी केली की अधिकार आहेत का त्यांना नियम बनवायचे, तर 100% आहेत. जसं म्हणजे मी त्यासाठी मी म्हणतोय की अगदी पार्लमेंटला सुद्धा जे अधिकार आहेतच नियम बनवायचे, ते सुद्धा नियम बनवतात तेव्हा त्यांना फंडामेंटल राईट्सच्या पलीकडे जर नियम बनवले तर ते कोर्टाकडनं ते हाणून पाडले जातात. तसंच इथे देखील त्यांना निश्चितच 100% अधिकार आहे नियम बनवायचा, परंतु प्रत्येक नियम हा फंडामेंटल राईट्सच्या चौकटीच्या आतला असावा अशी कोर्टाची आणि कायद्याची अपेक्षा असते. बिलकुल. पण त्याच आधारावर ज्या वेळेला केरळामध्ये कायदेशीर चर्चा झाली तिथेही बऱ्यापैकी कायद्याचा किस पाडला गेला, त्यावेळेला कोर्टानंच न्यायालयानंच केरळामध्ये सांगून टाकलं की अशा प्रकारचे दुराग्रह चालणार नाहीत. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त मी म्हणजे अजून 2 मिनिटं मला दिली तर माझ्या कन्क्लुजन कडे जाईन जे मला म्हणायचं आहे ते. सो मुद्दा असा आहे की ह्या दोन्हीचा समतोल हा ठेवावा लागतो आणि जिथे, पण ह्याचा अर्थ असा नाही की फंडामेंटल राईटच्या नावाखाली आपण प्रत्येक नियमाच्या विरोधात जावं. त्यामुळे व्हेन यू हॅव, अगदी बरोबर आहे, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, धन्यवाद त्याच्यासाठी, की एखाद्या ठिकाणी नियम आहे त्या नियमाचं पालनही तितकंच गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला फंडामेंटल राईट घटनात्मक अधिकाराच्या आडून आपल्याला प्रत्येक नियमाला आव्हान देणं सुद्धा योग्य नाही. चर्चेत विविध प्रकारचे टप्पे मुद्दे समोर येतात, आपल्याला पुढे जायचंय, पण चर्चेतल्या पुढच्या टप्प्यापर्यंत जाण्याच्या पूर्वी मला कर्नाटकहून आपल्यासोबत जोडले गेलेले पत्रकार प्रवीण सल्डाणा यांच्याकडून काही ताजा तपशील घ्यायचा आहे आणि मग आपण राजकीय चर्चेकडे वळणार आहोत. आपल्या सोबत डॉक्टर राजू वाघमारे फोनवर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत अली दारूवाला हे प्रत्यक्षरित्या जोडले गेलेले आहेत. प्रवीण सल्डाणा यांचा नेमका प्रश्न विचारायला जावा आणि संपर्क तुटावा ही एकच वेळ आली आहे. चर्चेला मग आपण स्वाभाविकरित्या राजकीय प्रवक्त्यांच्या कडे नेतो आहोत. अली दारूवाला, आपल्यासाठीचा पहिला आणि पुढचा प्रश्न आहे माझा, ज्या पद्धतीनं कर्नाटकातले नियम आत्ता दिसत आहेत त्या गोष्टी पाहता आणि ज्या घटना होत आहेत ते पाहता, कर्नाटकात घेतले गेलेले निर्णय हे ठरवून घेतले गेले आहेत का आणि हिजाबच्याच बाबतीत आहेत का? नमस्कार. सर्वात अगोदर भारतीय जनता पार्टीचा मी स्टँड क्लिअर करू इच्छितो. भारतीय जनता पार्टी हे कुठल्याही धर्माच्या लोकांना काही काय घालावा याच्यावरती काही बंधन घालत नाही. ऍज अ पार्टी आम्ही हिजाबला बॅन किंवा हिजाबला सपोर्ट यावरती आमचं काही स्टँड नाही. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, पण हे जे झालेलं आहे त्याची पार्श्वभूमी मी आपल्या निर्देशनास आणून देतो. सिम्मी जे बँड ऑर्गनायझेशन आहे साहेब, ते सिम्मीनी कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या ऑर्गनायझेशनला समोर करून या मुलींना त्यामध्ये समावेश करून त्यांनी हे केलेला सगळं कट आहे. आणि जेव्हा कालची आम्हाला बातमी भेटली तर त्यामध्ये हेही समजलं का जेव्हा हे डेमॉन्स्ट्रेशन जे लेडीज लोकांनी केलं त्यांच्या आजूबाजू भोवतीला पोलिसांनी काही गनमॅन ही अरेस्ट केलेले आहे, तर हे क्लिअर होतो याच्याप्रमाणे का हे सगळं जे आहे ना हे सगळं रचलेलं, हे सगळं कॉन्ट्रोवर्सी आहे. एक मिनिट, अली दारूवाला, आपण एका आणखीन मुद्द्याला स्पर्श केला. तुम्ही असं म्हणताय की कर्नाटकात हे सगळं ठरवून घडवलं जात आहे आणि त्यासाठी तुम्ही सिमीला जबाबदार ठरवताय. सिमीला जबाबदार ठरवत असताना सिमी हे सगळं कर्नाटकात का करावं, म्हणजे सिमीनी हे सगळं कर्नाटकात का करावं? एक्झॅक्टली. सिमीनी हे जे कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचं हे जे मुलींना समोर केलं, हे 3 मुलींचं तुम्ही कधी पार्श्वभूमी त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं तर 3 महिन्यामागे हे सेम लेडीज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोबत एक आंदोलनमध्ये हे सगळे लेडीज समावेश होते. तुम्ही कधी या इन्व्हेस्टिगेशन मध्ये खोल गेलं आणि तुम्ही समोर बघा काही सत्य समोर येणार आहे, हे टोटली
रचलेला कट आहे. इलेक्शनला समोर ठेवून हे जे यामध्ये जे वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज जे जम घेत आहे, आता तुम्ही बघितलं MIM, काँग्रेस, राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये, हे जे यामध्ये हे जे त्यांना सपोर्ट करताय, हे टोटल इलेक्शनला भारतीय जनता पार्टीला बॅकफूट वरती नेण्याचा हे काम कार्यक्रम. कुठल्या कुठल्या इलेक्शन मध्ये? कर्नाटकातल्या निवडणुकांना वेळ आहे. आता तोंडावर असलेल्या निवडणुका या गुजरात आपला उत्तर प्रदेशच्या आहेत, त्याचबरोबर पंजाबच्या आहेत, येऊ घातलेल्यांमध्ये गुजरात आहे. करेक्ट सर, तुम्ही बघा हे जे ज्या हिशोबाने हे जे वाईल्ड फायर सारखा हे जे नाही का एकदम आगी सारखा हे जे पसरत चाललेलं आहे, हे लोकांच्या समोर लवकर येणार आणि हे सगळं समजणार आहे सर. पण यामध्ये भारतीय जनता पार्टी हे हिजाबला बिलकुल याला विरोध करत नाही. आणि हे जे एक दुसरे जे आपले पॅनलिस्ट होते, एक मिनिट सर प्लीज, एक मिनिट, यांनी हे जे हिजाब बद्दल सांगितलं आणि बीड मध्ये काही ऑर्गनायझेशन आहेत छोटे छोटे, यांना एकच गोष्टी विचारतो सर, हिजाब मध्ये जे केरला कोर्टाने जे रुलिंग दिलेलं आहे यामध्ये त्यांनी विचारलं हे हिजाब कुठल्या कॅटेगरी येतो, हे फर्ज मध्ये येतो, हराम मध्ये येतो, सुन्नत मध्ये येतो किंवा मखरूर, म्हणजे फर्ज म्हणते कंपल्सरी, हराम म्हणजे नाही कातलं तर तुमच्यावरती स्वर्ग आणि नर्ग यामध्ये तुम्हाला जावं लागेल, आणि मखरूर म्हणजे नाही घातलं तर काय होणार नाही, घातलं तर बरं आहे, रिस्पेक्टफुल आहे, याचं क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन यांना करता येत नाही. जेव्हा हे मखरूर मध्ये आहे, तुम्ही घातलं तर तुम्हाला याचा दर्जा भेटेल, तुम्ही याच्यावरती तुम्हाला काही बेनिफिट भेटेल का नाही भेटेल याच्यावरती माननीय अल्लाने काही तुम्हाला प्रॉमिस केलेलं नाही, तुम्हाला काही वचन दिलेलं नाही, घातलं तर बरं आहे, नाही घातलं तर तुम्हाला उचलून ते नर्क आणि दोजक मध्ये नाही टाकणार. पण जेव्हा ही कोणाचाही रिलीजियस बिलीफ आहे यामध्ये ऍज अ पॉलिटिकल पार्टी आम्ही हस्तक्षेप करत नाही सर. ठीक आहे, मला अली दारूवाला, आपण स्वतः इथे आहात, अनवर राजन इथे आहेत, शेख अमर इथे आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीत एक गोष्ट मांडायची आणि अली दारूवाला आपण त्याचं उत्तर द्यावं. माझ्याकडे असलेला तपशील असं सांगतो की अन्निसाच्या सुरा 24 अंतर्गत उल्लेख आहे की हिजाबचे नियम काय आहेत. प्रॉफेट मोहम्मद यांच्या संदर्भानं ते उल्लेख सापडतात. त्या उल्लेखामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांनाही हिजाब घालायला सांगितलंय. मग आता बीडमध्ये पहिले हिजाब फिर किताब ही जबरदस्ती फक्त महिलांना का? अली दारूवाला, याचं उत्तर आपल्याकडे आहे. सर, आपण ज्या जनरेशन कडे चाललेलं आहे सर, यामध्ये हे जे मी याला हे शब्द नाही वापरू शकत बॅकवर्ड, कारण हे मी असं म्हणू शकतो हे प्रिमिटिव्ह प्रोसेस आहे, प्रिमिटिव्ह थॉट प्रोसेस आहे सर. हे जे वर्ड ज्याने घातलं की सेक्युलर देश आहे, यामध्ये तुम्हाला फ्रीडम पाहिजे सर. सेक्युलर हे 1975 मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंदिरा गांधींनी समज केलेला वर्ड आहे साहेब. तर व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट सेक्युलर? सेक्युलरिझम केम इन टू फोर्स इन फ्रेंच रेव्होल्युशन. डिक्शनरी तुम्ही कधी उघडली सर, मी कुराण बद्दल नाही सांगू शकत, पण तुम्ही डिक्शनरी उघडली तर त्यामध्ये सेक्युलर या वर्डचा काय तपशील सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. आणि जे तुम्ही सांगितलं इक्वालिटी फॉर मेन अँड वुमेन, तुम्ही हे स्वतः केलं तर तुम्ही दुसऱ्याला करायला लावा. तुम्ही स्वतः करत नाही, तुम्ही दुसऱ्याला करायला भाग. यावर एकदा पटकन अनवर राजन यांची यांचं मत घेणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर शेख अमर यांच्याशीही बोलायला हवं. पटकन मी आपल्या दोघांनाही विनंती करतो, कृपया आपण 30 सेकंदामध्येच उत्तर द्यावं. अनवर राजनजी, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला त्या आधारेच आपल्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की अन्निसाच्या सुरा 24 अंतर्गत ज्या आयत दिलेल्या त्या आयतमध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांनाही हिजाब सांगितलाय, मग आत्ताच्या घडीला ज्या हिजाब सक्तीचा तुम्ही विरोध करता ती हिजाबची सक्ती केवळ महिलांवर लादणं आणि बीडमध्ये बॅनर लावून सर्व मुस्लिम महिलांना सांगणं की अभ्यास नंतर आधी हिजाब, हे बरोबर आहे का राजन साहेब? नाही, मला स्वतःला मी सुरुवातीलाही सांगितलं, एकतर जे ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला ते स्त्री पुरुष या दोघांच्याही साठी हिजाब आहे. मस्जिदमध्ये कपडे कसे कपडे घालावे त्याचे पण काही संकेत आहेत आणि त्याच्या तिथल्या पर्यावरणाशी पण संबंध आहे. मुळामध्ये हिजाब घालणं किंवा न घालणं हा विषय एका अर्थाने स्टेटच्या किंवा कॉलेजच्या होऊ शकत नाही, हे मी सुरुवातीपासून सांगतो. तेच माझी ती भूमिका आहे. हिजाबच्या संदर्भामध्ये मुलींना स्वतः निर्णय घेऊ देणं हे जास्त उचित होईल. मुलींनी हिजाब न घालण्याचा त्यांचा अधिकार मान्य केला पाहिजे आणि घालण्याचा देखील मान्य केला पाहिजे. या पलीकडे या विषयी मला काही बोलायचे जी
बिल्कुल, आपण जो तपशील दिला त्याबद्दल आपले आभार. काही संपर्क तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे ठरत आहेत, त्याच्यामुळे अनवर शेख आणि डॉक्टर वाघमारेंपर्यंत पोहोचता येत नाहीये. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, एक पटकन छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. थोड्याच वेळात परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.